मी किरण शहा, वय 69 वर्षे. मी आज तुम्हाला सत्य घटनेवर आधारित मी लिहिलेली एक कथा सांगणार आहे. तिचं नाव आहे लग्नाचा तो वाढदिवस. फेब्रुवारी महिना नुकताच सुरू झाला होता, माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा महिना. मुलीच्या जीवनप्रवाहाला एक वेगळे आणि खूप महत्त्वाचे वळण देणारा प्रसंग म्हणजे तिचा विवाह. 35 वर्षापूर्वी याच महिन्यामध्ये 15 तारखेला माझे लग्न झाले होते. यथावकाश 2 मुले, त्यांचा विवाह आणि नातवंडांचे आगमन सारे काही पार पडले होते. आई, यावर्षी तुमच्या लग्नाची मोठी पार्टी ठेवूयात का आपण? माझा मोठा मुलगा अजयने आम्हाला विचारले. आई, मला एक वेगळी कल्पना आहे. महाबळेश्वरचं बुकिंग करू का मी तुमचं? तुम्ही दोघे मस्त मजा करा, माझ्या छोट्या सुजितने कल्पना मांडली. मी हळूच यांच्याकडे पाहिले. त्यांनी खुणेनेच मला इशारा केला, तू म्हणशील तसं. मी मनोमन खूप सुखावले. चालेल, आम्हाला महाबळेश्वरला जायला खूप आवडेल. मी संमती दिली. हॉटेलचे बुकिंग झाले. 14 आणि 15 बुकिंग झाले होते. 14 तारखेला ठरल्याप्रमाणे सकाळी आवरून आम्ही निघालो. हवा खूप छान होती. आमचा प्रवास शांतपणे चालू होता. डोळ्यासमोर लग्न ठरले तेव्हापासून लग्न समारंभापर्यंत खूप घटना डोळ्यापुढून चित्रपटासारख्या सरकत होत्या. आमच्या दोघांमध्ये जणू काही एक निशब्द संवाद चालू होता. वाईजवळ गाडीने वळण घेतले आणि हवेमध्ये सुखद गारवा जाणवू लागला. 12:30 पोहोचलो आम्ही. रूम घेऊन जरा रिलॅक्स झालो आणि मग फ्रेश होऊन जेवायला गेलो. गप्पा मारत मारत पंचरंगी जेवणाचा आस्वाद घेतला. दुपारी थोडासा आराम केला, टीव्ही बघितला आणि एक डुलकीही घेतली. संध्याकाळी फिरत महाबळेश्वरच्या बाजारामध्ये गेलो. तीच छोटीशी गल्ली आणि तोच तिचा थाटमाट, पण त्या बाजाराचे अप्रूप काही जात नाही. पल्लोडमध्ये यांच्या आवडीची साडी, जूटच्या बॅग्स, सँडल्स, महाबळेश्वरी फुटाणे, सर्व काही खरेदी झाली. स्ट्रॉबेरी विथ क्रीम तर व्हायलाच हवे होते. रात्री जेवण उरकले आणि दुसऱ्या दिवशीचा प्लॅनही तयार झाला. हनीमूनसाठी आम्ही इथेच याच हॉटेलमध्ये आलो होतो. तेव्हाच्या आठवणी जागवत कधी झोप लागली ते कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच जाग आली. समोरच्या झाडीमध्ये पक्ष्यांचा सुमधूर किरबिलाट चालू होता. प्रसन्न वातावरण होतं. आम्ही तापोळ्याला जायचं ठरवलं होतं. नाश्ता उरकून निघालो. 1 तासाचा रस्ता होता. रस्ता कुठे कुठे दोन्ही बाजूच्या झाडींमुळे आलेल्या सावलीने झाकोळलेला, तर काही ठिकाणी झाडींमधून येणाऱ्या सूर्यप्रकाशाने चमकणारा. काही ठिकाणी एका बाजूला खडा डोंगर, तर दुसरीकडे दरीमध्ये लहान लहान गावे, शेते, एखादा छोटासा तलाव आणि दूरवर दिसणारी डोंगरांची रांग अशी दृश्ये दिसत होती. तापोळ्याला पोहोचल्यावर तो अथांग मोठा जलाशय पाहून मन प्रसन्न झाले. तेथले बोटिंग आणि एके ठिकाणी किनाऱ्यावर उतरून आम्ही दत्तमंदिराचे दर्शन घेतले. खूप छान सहल झाली. आता परतीची वेळ झाली होती. नेहमीप्रमाणे परतीचा प्रवास कधी संपला कळलेच नाही. रूमवर गेलो आणि फ्रेश होऊन जेवायची वेळच झाली होती म्हणून डायनिंग हॉलकडे निघालो. तेथे गेल्यावर मॅनेजरने पुढे येऊन आमचे स्वागत केले, आम्हाला शुभेच्छाही दिल्या. आमचे जेवणाचे टेबल खूप छान सजवलेले होते. आता मस्त मूडमध्ये जेवण सुरू झाले. आम्ही एकमेकांना घास भरवला. हां, आता नाव घ्या लवकर, छान उखाण्यामध्ये. हां, मी ह्यांना चिडवले. हो हो, घेतो की, ते पण हसत उद्गारले. एवढ्यात ह्यांचा फोन वाजला. हां, अरे काय म्हणतोस? ह्यांचा आवाज एकदम उंचावला. माझा हात थबकला. हो हो, बरं बरं, ठीक आहे. ह्यांनी फोन खाली ठेवला. मी प्रश्नार्थक मुद्रेने ह्यांच्याकडे पाहिले. अगं काही नाही, आपला जेवणाचा मेनू किती छान आहे ना, अगदी आपल्या आवडीचा स्पेशल.
जेवण झाले, रूमवर परतलो. हे थोडा वेळ शांत बसले होते. मग माझ्याजवळ येऊन माझा हात हातात घेत म्हणाले, अगं मधू, आपल्या प्रभाताई गेल्या. आज सकाळी त्यांना सिव्हिअर हार्ट अटॅक आला होता. एका तासात सर्व काही आटोपले. नीरजचा फोन आला होता, आपल्याला निघायला हवंय. जेवताना मला यांनी काहीच अणवू दिले नव्हते, पण माझ्या मनात मात्र शंकेची पाल सुकसुकतच होती. पण असे काही घडले असेल हे मात्र ध्यानीमनीही नव्हते. पटकन सामान आवरले आणि पुण्याकडे निघालो. आम्हा पाच भावंडामध्ये प्रभाताई सर्वात मोठी. हल्ली ती जरा आजारी असायची. तिचं BP आणि शुगर हे प्रॉब्लेम चालू होते. डोक्याला रक्तपुरवठाही नीट होत नव्हता. पण हे असं काही अचानक ती आम्हाला सोडून जाईल ह्याचा मनात कधीही असा विचारच आला नाही. मला खूप धक्का बसला. ताई सर्वात मोठी आणि मी सर्वात लहान. आमच्या दोघींच्या वयात बरंच अंतर होतं, पण चेहऱ्यात मात्र खूप साम्य होते. त्यामुळे काही जणांना वाटे मी तिची मुलगीच आहे. आणि माझे आई गेल्यापासून आमचे नातेही मायलेकीसारखे घट्ट झाले होते. तिची मुलंही माझ्याबरोबरीचीच, त्यामुळे ताईकडे माझे खूप जाणे येणे असे. हल्ली तर 15-20 दिवस झाले की ताईचा मला फोनच येत असे. अगं किती दिवस झाले, उद्या दिवसभर इकडेच ये ना. मग त्या दिवशी आमच्या खूप गप्पा व्हायच्या. मन हलके करायला मला ताई खूपच जवळची वाटे. आणि त्या दिवशी रात्री मुक्कामही करायची मी तिच्याकडे कधी कधी. मग काय, ताई, माझे काका म्हणजे माझे मेहुणे नीरज आणि वर्षा, आम्ही खूप धम्माल करत असू. कधी पत्ते, कधी कॅरम, तर कधी नुसत्या गप्पा. कसा वेळ जाते कळतच नसे. अशा रीतीने आमचा खूपच धम्माल कार्यक्रम चालू असायचा. जणू काही माझं दुसरं माहेरच होतं. ते रस्ता मागे पडत चालला होता आणि पुन्हा जवळ येत चाललं होतं. माझी ताई सुगरणसुद्धा किती होती. तिच्या हातचा ढोबळी मिरचीचा झुणका खूप चविष्ट व्हायचा, ह्यांना खूप आवडायचा तो. अजूनही मी तो कितीही मनापासून केला तरी ताईच्या हाताची चव नाही आली, ह्यांचं ठरलेलं वाक्य असे. अशी माझी ताई मला सोडून गेली होती आणि त्यावेळेस मी तिथे तिच्याजवळ नव्हते. माझे डोळे खूप पाझरत होते. हे मला डोळ्यांनीच धीर देत होते. आता अगदी जवळ येणार होतं पुन्हा. आणि मनात धीर एकवटायचा माझा प्रयत्न चालू होता. कालच ताईने फोनवर मला आशीर्वाद दिले होते. तिचे शब्दच मला पुढील प्रसंगाला सामोरे जायचे बळ देत होते. धन्यवाद.